नमस्कार, आज मी तुम्हाला मऊ लुसलुशीत कागदासारखी पातळ चपाती कशी बनवायची ते मी दाखवणार आहे आणि काही हेल्थ टिप्सही शेअर करणार आहे ज्याचा तुम्हाला तुमच्या रोजच्या लाईफमध्ये उपयोग होईल। चला मग सुरुवात करूया। हे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे। आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून मऊ असं पीठ मळणार आहोत। पीठ मळताना नेहमी भांडं एका हाताने एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत फिरवत पीठ मळायचं, जेणेकरून ते पटकन मळलं जातं। पीठ एकदम घट्ट नाही मळायचं, थोडं मऊच मळायचं। पीठ तुम्ही जेवढं जास्त मळाल तेवढी चपाती पचायला हलकी जाते। आता यामध्ये थोडं तेल घालूया आणि परत मळून घेऊया। जेव्हा तुम्ही गहू दळायला देता तेव्हा त्यामध्ये मूठभर भाजलेले सोयाबीनचे दाणे आणि 2-3 चमचे मेथीचे दाणे भाजून टाकावेत। याचा नक्कीच आपल्या शरीराला फायदा होतो, जास्त करून स्त्रियांना याचा फायदा होतो। हे बघा, हे पीठ मळून झालं आहे। आता आपण 10-15 मिनटं तसंच ठेवून देऊया। 10-15 मिनटं झाली आहेत। आता चपाती बनवायच्या आधी थोडं पीठ परत मळून घेऊया आणि आता मी एक छोटा गोळा बनवत आहे। आता हा गोळा, ह्याला आपण सुकं पीठ लावूया आणि चपाती लाटायला घेऊया। चपाती नेहमी कडेने लाटायची। आता ह्याचं पीठ दोन्ही बाजूने परत पसरवून घ्यायचं आणि कडाच लाटायचा। कडा नेहमी हलकं प्रेशर देऊन लाटायचा। जी बाजू तुम्हाला लाटायची आहे त्यावर जरा जास्त प्रेशर द्यायचं आणि लाटायचे। तुम्हाला जेवढी पातळ करता येईल तेवढी लाटायची आहे। आणि ही बघा, ही चपाती रेडी झाली आहे। आता आपण भाजून घेऊया। गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि हे बघा, ह्याला छोटे छोटे फुगे आले आहेत। ते आले की पलटायची, पूर्ण ती बाजू भाजायची नाही आहे आपल्याला। आत्ता जी आपण बाजू पलटली, खालची बाजू आता आपल्याला ही पूर्णपणे भाजून घ्यायची आहे। चपाती पलटली की गॅस फास्ट करायचा। याचे बघा मोठे मोठे फुगे दिसायला लागतील चपातीवर की समजायचं खालची बाजू भाजली आहे। आता मी एक चिमटा घेणार आहे आणि त्याने ती चपाती गॅसवर टाकणार आहे आणि ही फुल्ली चपाती किती भाजली गेली। आणि ही बघा, ही चपाती रेडी झाली आहे। उतरवल्यावर थोडंसं तेल किंवा तूप लावायचं। ही बघा, एकदम मऊ आणि लुसलुशीत कागदासारखी पातळ चपाती तयार होते। तुम्ही पाहू शकता, पीठ जेव्हा तुम्ही दळून आणता तेव्हा ते चाळायचं अजिबात नाही, कारण की गव्हाच्या सालामध्येच फायबर आणि न्यूट्रिशियन्सचं प्रमाण जास्त असतं। त्यामुळे जसं आणता तसंच पीठ वापरा। आता आपण हे चपातीच्या भांड्यात ठेवूया। चपातीच्या भांड्यात ठेवताना नेहमी कॉटनच्या कपड्याचा वापर करा। हा बघा, हा कपडा ऑनलाईन पण अवेलेबल आहे, मस्कलाईन क्लोथ म्हणून म्हणतात। कॉटनचा कपडा एकदम जाळीदार असतो। हा कपडा ऑनलाईन पण अवेलेबल आहे आणि मार्केटमध्ये पण इझिली मिळतो हा कपडा। इवन तुम्ही घरात कॉटनचा एखादा कपडा असेल तोही वापरू शकता, पण ॲल्युमिनियम फॉईल नका वापरू। मी तर म्हणेन नकाच वापरू, कारण की त्याचे खूप घातक परिणाम आहेत। जेव्हा तुम्ही ॲल्युमिनियम फॉईलमध्ये गरम जेवण रॅप करता तेव्हा ते जेवणामध्ये उतरतं आणि ॲल्युमिनियम हे आपल्या शरीरासाठी भरपूर घातक आहे। आपल्या ब्रेन, किडनी आणि हार्टवर सिरियस कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ शकतात ॲल्युमिनियममुळे, कारण की ॲल्युमिनियम आणि ॲल्युमिनियमची भांडी जे लोक वापरतात त्यांना झिंक डिफिशियन्सीचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात। ॲल्युमिनियम पोटात गेलं तर आपल्या शरीरातलं झिंक हे खेचून घेतं आणि झिंक हे आपल्या शरीरासाठी भरपूर उपयोगाचं आहे। ॲल्युमिनियम हे थायरोटॉक्सिक मेटल आहे, त्यामुळे शक्यतो म्हणजे नकाच वापरू मी तर म्हणेन, अवॉइडच करा। आपल्या जुन्या जमान्यापासून आपल्याकडे कॉटनचा कपडा वापरायची खूप जुनी पद्धत आहे आणि ती खूप छान आहे। याबद्दल मी सांगेन तेवढं कमीच आहे, त्यामुळे हे मी थोडक्यात सांगितलं आहे जे रुटीनमध्ये आपल्याला उपयोगाचं ठरेल। तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन व्हिडिओ येईपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा।
बाय, थैंक यू।